नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन स्वागत करतो तुमचं एनआरटी न्यूज मध्ये। डान्सर गौतमी पाटील याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे आता या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलीस देखील ऍक्शन मोड मध्ये आलेले आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रूम मध्ये एक आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे। याच व्हिडिओ प्रकरणी सोशल मीडियावरील वातावरण आता तापलेलं आहे। अनेकांनी गौतमीचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील केलेली आहे। दरम्यान या प्रकरणी आता पोलीसही कामाला लागलेले आहेत। पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई करण्यास सुरुवात देखील केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। दरम्यान गौतमी पाटील हिच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झालाय। पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे। गौतमीच्या एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलण्याचा व्हिडिओ चित्रीकरण करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला होता। पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गौतमी सोबत ही धक्कादायक घटना घडलेली आहे। दरम्यान आता या सगळ्या प्रकरणाची विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये दखल घेण्यात आलेली असून अधिक तपास पुणे पोलीस करत आहे। विशेष म्हणजे गौतमी पाटीलचा व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आता राज्य महिला आयोगाकडून देखील गंभीरपणे दखल घेण्यात आलेली आहे। महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृषी कार्यक्रम जाहीर करा असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिलेला आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिलेली आहे। दरम्यान महिलांबाबतचे गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा अशी महिला आयोगाने सायबर विभाग पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवलेली आहे अशी माहिती देखील रुपाली चाकणकर यांनी दिलेली आहे।